जागतिक आरोग्य संघटनेने WHO म्हणजेच कोरोना महामारी घोषित केली, तरी राज्यातील आरोग्य खात्याने खाजगी रुग्णालये किंवा खाजगी डॉक्टरांअधिकृत सूचना अद्याप जारी केलेली नाही. देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे, त्यात राज्यात सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याच धर्तीवर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे म्हटले जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. एखादा पेशंट पुणे येथून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला असेल व त्याला सर्दी खोकला ताप असेल, त्याची सर्व हिस्ट्री त्या खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असते, तर त्याची सूचना आरोग्य यंत्रणेला देणे गरजेचे आहे व त्यानुसार सरकारी आरोग्य यंत्रणा संबंधित पेशंटवर लक्ष ठेवून उपचार करेल. मात्र अद्यापर्यंत सरकारी आरोग्य विभागाने खासगी रुग्णालय किंवा खासगी वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाविषयी अद्याप सूचना किंवा निर्देश दिले नाही. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे खासगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय महाजन यांनी म्हटले आहे. देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रकोप आता दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतोय. असं असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO कालच जवळपास ही महामारी म्हणून घोषित केलेली आहे. परंतु राज्यातील आरोग्य विभागाने आम्हाला म्हणजे खासगी डॉक्टरांना किंवा रुग्णालयांना कुठल्याही प्रकारचं अधिकृत असं कळवलेलं नाही किंवा कुठल्याही गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत, कुठली ॲडवायझरी पण जाहीर केलेली नाही. खरं तर अशा वेळेस तात्काळ खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे उचित असतं. खासगी डॉक्टरांनी काय काय कर्तव्य करायला पाहिजे, शासकीय यंत्रणेला आरोग्य यंत्रणेला काय काय मदत केली पाहिजे याबाबतीत काही मार्गदर्शक तत्व शासकीय आरोग्य विभागाने जाहीर करायला पाहिजेत. पण अद्याप तशा प्रकारच्या कुठल्याही सूचना आम्हाला अजून अद्याप प्राप्त झालेल्या नाही आहेत. खासगी डॉक्टरांनी किंवा रुग्णालयांनी कोरोना व्हायरसच्या बाबतीत काय काय कर्तव्य बजावे याबाबतीत जर शासकीय यंत्रणेने खासगी डॉक्टरांना कळवलं तर फारच बरं होईल.